आज आपण बनवणार आहोत चाट स्पेशल धणे पूड. त्यासाठी मी हे फ्रेश धणे घेतले आहेत. आता हे असेच जर आपण याची पावडर केली तर ती लगेचच त्याला जाळी पडते आणि खराब होते. त्यासाठी आपण पहिल्यांदा ही स्वच्छ चाळून वेचून घ्यायचं. याच्यात खडा असू शकतो त्यामुळे वेचून घ्यायचं. आणि धणे घेताना छान एकदम फ्रेश असे धणे घ्यायचे. आणि हे आता आपण हलके भाजून घेणार आहोत. खमंग भाजायची नाही आहेत, फक्त हलके भाजायचे आहेत आपल्याला. त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे. त्या पॅनमध्ये आपण हे घालूया आणि मंद गॅसवर आपल्याला हलके हे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे छान ते एकदम कुरकुरीत होतात आणि त्याची पावडर पण खूप छान होते. मी बनवताना जास्त बनवत नाही, एकेका वाटीचीच बनवते. म्हणजे त्याचा खमंगपणा टिकून राहतो छान. 15 दिवसाला लागेल एवढीच मी पावडर बनवते. कारण कसं होतं आहे, पावसाळ्यात मॉइश्चरमुळे जास्त बनवलं ना तर ते खराब देखील होतं. म्हणून मी एकेका वाटीचीच दाखवली आहे तुम्हाला. पण तुम्ही कितीही धणे घेऊ शकता. आणि हे फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही, बाहेर ही पावडर छान राहते. हे आता मंद गॅसवर परतते मी. आता धण्याला मस्त एकदम सुगंध सुटला आहे आणि हलका त्याचा कलर चेंज झाला आहे. मी इथे गॅस बंद करते. गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे आपल्याला. मंद गॅसवरच धणे परतायचे आहेत, नाहीतर ते जळतात लगेचच. आता हे असंच हलवत थंड करून घ्यायचं किंवा दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्या तुम्ही. असंच पॅनमध्ये जर ठेवलं तर ते जळण्याची शक्यता असते. आता हे पूर्ण थंड करूया, मग आपण ह्याची पावडर करूया. त्या अगोदर मिक्सरचं भांडं धुवून पुसून एकदम कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला. मी धणे असे 1 किलो आणून ठेवते आणि ते स्वच्छ चाळून वेचून ठेवते नेहमी, म्हणजे ते खराब होत नाहीत. आणि जशी लागेल तशी एक वाटीची मी अशा प्रकारे पूड करून वापरते. म्हणजे आपला खमंगपणा टिकून राहतो. ही आता हवाबंद डब्यात भरून मी ठेवून देणार आहे.